आपल्या झेड पी फार्मासिस्टच्या सिलेबसमध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजी हा एक सब टॉपिक आहे आणि या विषयावरचे क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, बघा पहिला क्वेश्चन आहे, द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लीडिंग टाईम रेंज फ्रॉम ऑप्शन ए आहे 60 मिनिट, ऑप्शन बी आहे 15 to 30 मिनिट्स, ऑप्शन सी आहे 1 to 3 मिनिट, ऑप्शन डी आहे 5 to 10 मिनिट. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 1 to 3 मिनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हिमोग्लोबिन पर्सेंटेज इज इन्क्रीज्ड इन ऑप्शन ए एनिमिया, ऑप्शन बी पॉलिसायथेमिया, ऑप्शन सी ल्युकेमिया, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया इज अ टाईप ऑफ कॅन्सर. आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर हे हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज जे आहे ते वाढतं, म्हणजे थोडक्यात RBC वाढतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नॉर्मल रेंज ऑफ RBC इन फिमेल ऑप्शन ए 5 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर, ऑप्शन बी आहे 4 to 5 मिलियन्स पर CMM, ऑप्शन सी आहे 6 to 7 मिलियन्स पर CMM, ऑप्शन डी आहे 8 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, 4 to 5 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नॉर्मल व्हॅल्यू ऑफ HB इन इन्फंट्स इज ऑप्शन ए 14 to 60 ग्रॅम, ऑप्शन बी 12 to 15 ग्रॅम, ऑप्शन सी 16 to 18 ग्रॅम, ऑप्शन डी 10 to 12 ग्रॅम. तर बघा याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 16 to 18 ग्रॅम्स. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन इन इन्फंट्स इज 16 to 18 ग्रॅम्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नॉर्मल रेंज ऑफ बॅसोफिल्स इज ऑप्शन ए 60 to 70%, ऑप्शन बी 0 to 1%, ऑप्शन सी 1 to 4%, ऑप्शन डी 4 to 8%. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, 0 to 1%. नॉर्मल रेंज ऑफ बेसोफिल इज 0 to 1%. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ क्लॉटिंग टाईम रेंज फ्रॉम ऑप्शन ए 4 to 10 मिनिट्स, ऑप्शन बी 1 to 3 मिनिट्स, ऑप्शन सी 4 to 5 मिनिट्स, ऑप्शन डी 1 to 5 मिनिट्स. द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ क्लॉटिंग टाईम रेंज फ्रॉम, तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, 4 to 10 मिनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हेन देअर इज अ परनिशियस ॲनिमिया द कोलेस्ट्रॉल लेवल इज ऑप्शन ए 80 to 100 mg/cl, ऑप्शन बी आहे 300 to 400 mg, ऑप्शन सी 400 to 500 mg, ऑप्शन डी 500 to 600 mg. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, 80 to 100 mg. देअर इज परनिशियस ॲनिमा द कोलेस्ट्रॉल लेवल इज 80 to 100 mg. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, द हर्ट रेट ऑफ फिटस इज ओके ऑप्शन ए काय 140 to 150 mg/min, ऑप्शन बी आहे 100 to 120 mg/min, ऑप्शन सी आहे 70 to 80 mg/min, ऑप्शन डी आहे 60 to 675 mg/min. तर याचं जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन ए, 140 to 150 mg/min. हार्ट रेट ऑफ फिटस, फिटस म्हणजे काय तर नुकतंच जन्मलेलं बाळ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर लेवल इज ऑप्शन ए 0 to 25 g/%, ऑप्शन बी आहे 25 to 50 g, ऑप्शन सी आहे 50 to 75 g, ऑप्शन डी आहे 80 to 120 g. तर बघा याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, 80 to 120 g. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए हिस्टोपॅथॉलॉजी लॅब विल डील विथ ऑप्शन ए सेल्स, ऑप्शन बी टिश्यू, ऑप्शन सी ऑर्गेन्स, ऑप्शन डी ऑर्गेन सिस्टीम. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, टिश्यूज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नॉर्मल HB लेवल, HB स्टँड्स फॉर हिमोग्लोबिन फॉर एन अडल्ट मेल इज ऑप्शन ए 13 to 19 g/dL, ऑप्शन बी आहे 11 to 16 g/dL, ऑप्शन सी आहे 12 to 16 g/dL, ऑप्शन डी आहे 13 to 17 g/dL. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन डी 13 to 70 g/dL. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द नॉर्मल रेड सेल लाईफ स्पॅन इज अप्रॉक्झिमेटली, म्हणजे RBCचं लाईफ स्पॅन काय असतं. तर बघा ऑप्शन ए 10 days, ऑप्शन बी आहे 120 weeks, ऑप्शन 120 weeks, ऑप्शन सी 120 days, ऑप्शन डी आहे 200 days. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 120 days. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
anisocytosis. Anisocytosis means option A, increased reticulocytes. Option B, presence of immature WBCs. Option C, variation in the shape of RBCs. Option D, variation in size of RBCs. तर बघा, anisocytosis म्हणजे काय? तर anisocytosis म्हणजे ऑप्शन डी, व्हेरिएशन इन साइज ऑफ आरबीसी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द अर्लिएस्ट रिकग्नायझेबल फॉर्म ऑफ आरबीसी इज ऑप्शन ए प्रो इरिथ्रोब्लास्ट, ऑप्शन बी अर्ली नॉर्मोब्लास्ट, ऑप्शन सी इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट, ऑप्शन डी लेट नॉर्मोब्लास्ट. तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए प्रो इरिथ्रोब्लास्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन इज ऑप्शन ए 1.005 टू 1.025, ऑप्शन बी आहे 2.070 टू 2.080, ऑप्शन सी आहे 1.030 टू 1.060, ऑप्शन डी आहे 3.007 टू 3.070. तर बघा, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए 1.005 टू 1.025 ही आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी युरिनची. तर बघा, एवढे क्वेश्चन होते मित्रांनो. तर अजून काही मला क्वेश्चन्स मिळाले तर मी अजूनही तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवून म्हणजे टाकेन इथं यूट्यूबवरती. तर मित्रांनो, हा होता क्लिनिकल पॅथॉलॉजी या विषयावरचा व्हिडिओ आणि हे होते MCQ त्याच्यावरतीचे. तर मित्रांनो, फार्मासिस्टची जी एक्झाम आहे आपल्या JDP ती 22 तारखेला होणार आहे आणि खूप साऱ्या JDP वेबसाईटवरती तुम्हाला वेळापत्रक दिसेल, त्यांची नोटीस दिसेल. त्याच्यामध्ये 22 तारखेला 3 शिफ्टमध्ये आपली फार्मसी ऑफिसरची एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, अभ्यासात कुठेही कमी पडू नका, अभ्यास करत राहा. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप सारा अभ्यास करा.